सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. मोठ्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्यांकडनं एका पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी व्यक्त केले. राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी निसारभाई सय्यद बोलत होते. 26 जून रोजी शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये हॉलमध्ये मतदान केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दुपारी सुमारे 1:30 दरम्यान शहरामधील एक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मतदानाची बातमी घेण्यासाठी तिथे आले. त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगांचं चित्रीकरण घेतलं. नंतर मतदान सुरू असलेल्या हॉलमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असणाऱ्या अधिकाऱ्यांना मतदानाची शूटिंग घेऊ का अशी विचारणा केली. यावेळी संबंधित अधिकारी यांनी संबंधित पत्रकाराला ढकलून बाहेर व्हा नाहीतर गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. अधिकाऱ्यांकडनं पत्रकारांना जर अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरनं स्पष्ट होतं. या घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार, संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहोत, असे तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं. यावेळी पत्रकारांच्या वतीनं संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, आर आर जाधव, राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, रमेश खेमणार, बंडू मसे, सचिन पवार, नानासाहेब जोशी, अप्पासाहेब मकासरे, अशोक मंडलिक, मनोज साळवे, राजेंद्र पवार, राजेंद्र मसे, कृष्णा गायकवाड, सतीश फुलसौंदर, मीनाश पटेकर, शरद पाचारणे, देवराज मंतोडे, तसेच श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आकाश येवले आदींसह अनेक पत्रकार या ठिकाणी हजर होते. काल बुधवारी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात राहुरी तहसीलमध्ये शिक्षक मतदारांचं मतदान चालू असताना त्या ठिकाणी आमच्या C24 तासचे पत्रकार मनोज भाऊ साळवे हे छायांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या परिसरातील काही भागातील छायांकन केलं आणि आतमधील मतदान केंद्रातील छायांकनासाठी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेक्टर अधिकारी, निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी श्री मोरे साहेब यांना रितसर विचारणा केली का साहेब मी या ठिकाणी C24 तास या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे आणि त्या संदर्भात मी शूटिंग करतो. त्यावेळेस मोरे साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी मोठ्याने ओरडत आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं, तुम्ही बाहेर व्हा असं ओरडून बोलले, अन्यथा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी भाषा वापरली. एखादा कारकून किंवा शिपाई जर असता तो पत्रकार संदर्भात असे वर्तन करीत केलंच तर माणूस समजू शकतो, परंतु एक उपजिल्हाधिकारी या पदाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी अशी भाव अशी वक्तव्य करावं, पत्रकारांशी आरोच्या भाषा वापरावी, या घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राहुरी तहसीलदारांमार्फत निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या तक्रारीची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मी सर्व पत्रकारांच्या वतीने करतो. काल नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरू होती आणि या संदर्भात छायाचित्रीकरण करण्यासाठी आमचे मित्र
C24 प्रतिनिधी मनोज साळवे हे या ठिकाणी आले, परंतु त्यांनी छायाचित्रण करण्यापूर्वी जे निवडणूक सेक्टर प्रमुख होते शाहू महाराज मोरे, उपजिल्हाधिकारी शाहू महाराज मोरे, तर यांच्याकडे त्यांनी परवानगी मागण्यासाठी विनवणी केली का छायाचित्रण करू शकतो का, फक्त केवळ विनवणी मागितली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करू, तुम्हाला इथं येण्याची परवानगी कोणी दिली आणि तुम्ही हे अत्यंत चुकीचं काम करता, अशा पद्धतीने कारवाच्य पद्धतीने भाषा वापरली आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, तर या घटनेचा आम्ही समस्त पत्रकार बांधव या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या पुढील काळात पत्रकारांचं जर अपमान आपल्या प्रशासनाकडून होत असेल तर हे आम्ही पत्रकार सहन करणार नाही। आता आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून या घटनेसंदर्भात निवेदन दिलेलं आहे, परंतु या पुढील काळात असा प्रकार जर पुन्हा घडला तर पत्रकारही रस्त्यावर उतरू शकतात हे आम्ही दाखवून देऊ। नमस्कार, मी मनोज साळवे, मी गेल्या 9 ते 10 वर्षापासून रावरी तालुक्यात एका इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे। काल या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया सुरू होती, तर मी बातमी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि बाहेरचे काही ज्या मतदानासाठी ज्या रांगा लागल्या होत्या त्याची शूटिंग घेतल्यानंतर मी मतदान कक्षाच्या आतमध्ये गेलो आणि तिथे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते मी त्यांना सर अगोदर विचारणा केली, सर मी शूटिंग घेऊ का अशी मी त्यांच्याकडे परवानगी मागितली, तर त्यांनी ताडकनी खुर्चीवरून उठून मला म्हटले की तुम्ही आतमध्ये येऊ नका, बाहेर व्हा नाही तर मी गुन्हा दाखल करीन। मी त्यांना एवढंच बोललो की सर तुम्हाला असं शोभत नाही, तुम्ही असं बोलू नका, व्यवस्थित बोला। तर त्यांनी 2-3 वेळेस मला फक्त एवढी धमकी दिली की बाहेर व्हा किंवा नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन। एका पत्रकाराला अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना या अधिकाऱ्याकडून कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होतं आहे। आणि पत्रकार अधिकाऱ्यांना एक वेळ शासनाकडून पगार चालू असतात, परंतु पत्रकार हा याला कुठलाही पगार वगैरे चालू नसतो, केवळ एक समाजकार्य म्हणून तो आपले काम करत असतो, परंतु त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर ही घटना अतिशय निंदनीय व निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। धन्यवाद। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध, चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।